लई मजा आली असेल ना बा माझ्या लेकीचे दागिने काढून घेतलेस हा अगं तुझ्या बाच्या पैशाने नव्हतं आणलं सौताचे पैसे खर्च केले होते तरी बी मध्ये लुडबुड लुडबुड हा चंद्रका बाई तात्कळी पाडू का कितीदा सांगितलं यांना त्रास द्यायचा नाही तरी आली परत आत पिरगळायला तू तर पिरगळू का मुळापासून उपटून काढीन आम्ही सांगितलं तो दोघांनी लावण्याची सासू आणि नवरा त्यांच्या दोघांचे जास्त लाड करू नका आई साहेब दुपारच्या लावण्या त्याच्या सासू बरोबर फोनवर बोलत होती आणि ते आम्ही दुसऱ्या फोनवर चुकून ऐकलं तवा आम्हाला तिच्या सासूचं खरं रूप कळलं अहो आपली लावण्या खुळचट आहे भोळसट आहे तिला ग्वाड ग्वाड बोलण्यात गुंडाळून तिच्याकडनं भारी भारी दागिने काढून घ्यायचा बेत होता तिच्या सासूचा मी म्हणते चार दागिने लेकीने घेतलं तर काय बिघडलो आपलीच लेख आहे ना बघ आम्ही कुठं नाही म्हणतोय त्या की सोनं नाणं दागिनं सोन्याची खान द्या आमचं काही म्हणणं नाही पण आमची चिंता आहे तिच्या सासरकडच्या लोकांची ती कसली माणसं आहेत माहिती नाही होय तुम्हाला लांडग्याची आवलाद आहे तुम्ही देत राहाल ते घेत राहतील त्यांची हाव कधीच आयुष्यात पिटायची नाही आणि देव न करो त्यांच्यामुळे जर लावण्याचं काही बरं वाईट झालं ना तुला सोडणार नाही आणि तुम्ही शहाणे असाल ना तर स्वतःच्या लेकीला समजावा जरा आणि स्वतःच्या बी टाकुरात काहीतरी घाला साहेब मी काय म्हणतो या दोघांनी आमच्या कष्टाचा घामाचा पैसा त्या फालतू माणसाच्या तोंडात जाण्यापासून वाचवलाय त्याचे धन्यवाद माना त्याचं कौतुक करा आले हिचे हात पिरगळायला काही अक्कल आहे का नाही तुला देवानी बाई हे समजे दागिने सणाची भेट म्हणून तुम्हाला ठेवून घे नाही मामांजी हे नकोय मला तुम्ही म्हणालात तसं शिक्षण हाच खरा दागिना आणि तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात तेच पुरेसे आहे माझ्यासाठी बघितलं का तुमच्यात आहेत का असले संस्कार आणि लेकीला काय संस्कार दिले ठाव आहे आम्हाला वयानं मोठं होऊन काय उपयोग होत नाही मनानं मोठं व्हावं लागतं वा जरा वा रामास विजयवाला वाडा पटकन सासूबाई हे दागिने तुमच्याकडेच ठेव अहो माझ्यापेक्षा जास्त सुरक्षित राहतील तुमच्याकडे चंद्रिकाबाई आम्ही आमची अर्धवट सोडून दिलेली यात्रा पूर्ण करून आलो पण तुमचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण नाही झालं वाटत देवेनी ओ देवेनी बाहेर की ठेव इकडे ठेव सगराबराव अहो ही रद्दी कशा पाय गोळा करून आणलीस अवाव साहेब ही रद्दी नाही या ना जनरल कॉलेज वाढत या काय वाढते जनरल नॉलेज सामान्य ज्ञान छान
घरातल्या माणसांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेणं राहिलं बाजूला, आणि दुनियेत काय चाललंय याची चौकशी करायची हाऊस आहे वय. ओ आई साहेब, नुसत्या फुकटच्या चौकशा नाहीयेत, आमची बायको ला करणार आहे. काय काय करणार आहे? ल हाऊ साहेब, कायद्याचा अभ्यास. या बॅरिस्टर होणार आहेत. बॅरिस्टर होऊन काय करणार आहे? काय करणार आहे बॅरिस्टर होऊन? अरे शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, आणि तुम्ही तर तिथं तंबू ठोकायला निघालात. रामी म्हणतो आपला सोन्यासारखा संसार सोडून लष्कराच्या भाकऱ्या भाजाया सांगितल्या कोणी तुम्हासनी? औ साहेब, त्या घर सांभाळून शिकणार आहेत तसा सबूत दिलाय त्यांनी आबासाहेबांनी, आणि ही चर्चा आता थांबवा, लय झालं. देवेनी तुम्ही हे घेऊन जा. संग्राम हे ठेवा जरा, मी पूजा करून येते. बरं ठीक. चंद्रिकाबाई, हे समद त्या टवळीच्या हाती पडूच दिलं नाही तर ती काय वाचणार आहे डोमल? मस्ती बोलवलं का? वय वय, बसा बसा बसा, आणि हे घ्या घ्या. ये आता हे अमस्ती कशा पैकी देत असा? मस्ती कुठे काय वाचता येत? अव इकडं अभ्यास कोणाला करायचाय? इकडं फक्त अभ्यास आडवायचाय. बाण घातल्या गत. चंद्रिकाबाई अवय बघा काय छापून आलं. अवय बया चांगली शिकली सवरलेली दिसती आणि पोलीस पकडून घेऊन चाललेत. नक्कीच काहीतरी घोटाळा केला असेल. हो का? अहो सर बघू जरा कामसने बघू. देवेनी वाचा बघू नक्की काय आहे ते. संग्राम अहो, MPSCच्या परीक्षेत नंबरात आलेल्या मुलीचा फोटो आहे हा. तिचे वडील पोलिसात हवालदार आहेत. त्यांची मुलगी कलेक्टर होणार म्हणून पोलिसांतर्फे तिचा सत्कार करण्यात आलाय. अच्छा अच्छा अच्छा. अहो सर कळलं का काय लिहिलंय ते? असंय का? असेल असेल, असू दे असू दे. त्याच काय आम्ही चष्मा नाही घातला ना म्हणून काही आम्हाला नीट वाचता नाही आलं. अच्छा 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 अच्छा. नाही म्हणजे चष्मा असता तर लय घडागडा वाचला असत, है की नाही? देवेन ठीक आहे, तुम्ही जावा अभ्यासाला लागा. जाऊ आऊसाहेब. पाहिलं का बायकोच्या हुशारीच्या जोरावर आता आपल्याच पोटचं लेकरू आपली माप काढणार. आई साहेब तुम्ही देवेनीसनी पिडायचं सोडा, मी तुमची माप काढायचं सोडतो. सगरबरा तुमसनी लईच कौतुक आहे ना व तुमच्या बायकोच्या हुशारीच. आव पर निस्ती बुक वाचून हुशारी येत नसती. आमच्याकडे बघा, आम्ही एवढं वैभव उभं केलंच आहे ना व. औ साहेब तुम्ही देवेनींच्या हुशारीवरती शंका घेताय सा? शंका? अहो आम्हाला तर खात्री आहे त्यांच्या टकुऱ्यात कांदे बटाटे भरले आणि व्यवहार ज्ञान तर शून्य आहे, आणि हे आम्ही सिद्ध करू शकतो. ठीक आहे मग सिद्ध करून दावा, पण जर का तुम्ही हरलात तर देवेनींच्या अभ्यासात लुडबुड केल्याबद्दल त्यांची माफी मागायची.
आणि इतना पुढे त्यांच्या अभ्यासाबद्दल तोंडात एक सबूत भी काढायचा नाही असं वचन द्यायचं. मान्य आहे. पण जर का देवी आणि बाई हरल्या तर त्यांनी शिक्षणाचा हट्ट कायमचा सोडायचा. आमची माफी मागायची आणि आमच्या समोर नाक घासायचं. मान्य हाय. मान्य हाय. पण लढत हाय कोणा संग. आई अगं हे कसं शक्य आहे. 12वी पास होता होता नाकी नऊ आले माझ्या. आणि आता त्या देवयानीला अभ्यासात मी कशी हरवणार आहे. बाकी ये तुचके अभ्यासात नाही. अग हुशारी हरवायचंय हुशारी. आता या दोन्हीत काय फरक आहे. लावण्या अगं लई फरक आहे. अक्षी लेख आणि सुन इतका फरक आहे. आणि तुम्ही आमचे लेख आहात. तुम्ही तर हुशार असणारच. आणि नसतात ना तर बी आम्ही करू तुम्हासनी हुशार. औ सर देवेनिसनी ही लढत मंजूर आहे. अंगशी संग्रामराव आम्हासनी एक गोष्ट सांगा की तुमची बायको आणि तुमची बहीण या दोघीसनी जर हुशारी मंदी तुम्हासनी 10 पैकी गुण द्यायचं झालं तर तुम्ही कोणाला किती किती द्याल. आता देवेनिसनी तर 10 पैकी 10. आणि या डुचकीला म्हटलं तर 10 पैकी 1.5 जरी दिले ना तर लय झालं बघा. अस म्हणजे तुमची बायको तुमच्या बहिणीपेक्षा 10 पटीनी हुशार आहे असं वाटतोय तुमसनी. बरोबर आहे म्हणा. लावण्य कुठे तुमच्या बायको एवढी धूर्त आणि लबाड हाय नाही का. म्हणून आम्ही या लढतीतले काही नियम ढिले केले आहेत. नियम नियम आणि ते बघा घाबरू नका त्याचा फायदा दोघींना बी होणार हाय. तेव्हा या लढतीमध्ये आम्ही या दोघींना बी एक एक सोबती घ्यायची परवानगी दिली हाय. तेव्हा एक काम करायचं तुम्ही लावण्याची सोबत करायची. आणि सम्राटराव देवी आणि बाईसनी सोबत करतील काय. हे तुम्ही कसं परस्पर ठरवलं. अरे द्यावा. बर बुवा आपण असं करूया आपण चिठ्ठ्या टाकू आणि या दोघींना बी उचलायला लावूया आणि त्या चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव असेल तो त्याचा सोबती. चालला मस्त. अग अशी लावण्य जा चिठ्ठ्या बनव. देवयानी बाई उचला एक चिठ्ठी. डुचके तुम्ही उचल. वाचा काय लिहिले यात. सम्राट भाऊजी झाला फैसला.
एक मिनिट आऊ साहेब। एड उसके चिट्ठी दाखव। दाखव म्हटलं ना वा। वाचा काय लिहिलंय त्यात। आमचंच नाव लिहिलंय। हो सर ते काय बी असू द्या, पण आमसनी कशापैकी खेचता या लफड्यात। हा बोलायचं काम आय सांगितलं नव की यल्लाडत होणार हाय। आता ह्यांच्या अभ्यासाची जबाबदारी तुमच्यावर हाय। चला लागा का मला। चल गए डुचके। भाऊजी बारीक गंडवलं सर तुम्ही संग्रामराव असते। परीक्षेची घडी आली। आऊसाहेब पंच प्रश्न विचारले जातील आणि जो बरोबर उत्तर देईल ना त्याच्या नावाचा कांदा पारडत पडेल। बघूया तरी कुणाच्या आकलेचे कांदे जास्त आहेत ते। करा सुरुवात। वय वय प्रश्न पहिला ऐका बरं का दोघी बी। आपण घरात बाहेर पडून आपल्या घरच्या दारात उभं राहून जर दाराकडे पाहिलं तर ती दिशा कोणती। पश्चिम। अंगाशी। बरोबर उत्तर दिलं बरं का लावण्याने। हा घ्या कांदा। पहिला कांदा लावण्याच्या पाळ्यात। आता दुसरा प्रश्न ऐका। आपल्या घरातला जो हाल हाय त्याला एक शिडी आहे, त्या शिडीला किती पायऱ्या हाय। 13। गिरीजाला डोळे बांधून चालायला शिकवत होते ना तेव्हाच मोजले होते। वा 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 देवेनी एक नंबर। बाय बाय। जागा कांदा। देवयानी बाई तुमच्या पण पाळलं ते कांदा बर का। आता मी तिसरा प्रश्न विचारते बर का, उत्तर आलं पाहिजे। आपली सुमिला आपली म्हस हो, तिला पहिलं रेडकू झालं ना त्याचं नाव काय। पतंग्या। अंगाशी। बरोबर उत्तर दिलं। हो आई साहेब पतंग्या 5 वर्षापूर्वी झालाय त्याबद्दल देवेनीसनी काय ठाव ठाव नाही तर
घ्यायचं होतं ना. अहो हा किती अंतरावर हाय मोठा. इथली माहिती काढणं जमत नाही. बस आता समुद्र पलीकडची माहिती काढायची. लय हाऊस आहे तुमच्या बायकोला. ना काय करणार. अगदी बरोबर. ह्यो बी कांदा लावण्याच्या नावाचा. घ्या. आता आणखीन एक प्रश्न बर का. तांब्याला चकचकीत कराया काय वापरतात. चिंच लिंबू. दोघीने बी बराबर उत्तर दिलं. दोघींना बी एक एक कांदा मिळतो बर का. आऊ साहेब दोन कांदे द्या. द्या. आता आणखीन एक प्रश्न.